सुख कळले। हॅलो हॅलो हॅलो, माधव स्पीकिंग ओवर, माधव स्पीकिंग ओवर। हॅलो माधव, मला येते ऐकू, ओवर। हॅलो मिथिला, मी तुझ्यावरती रागवलो, रुसलो, कारण की तू माझी हक्काची मैत्रीण आहेस, म्हणजे जिच्याबद्दल अत्यंत पॉझेसिव्ह वाटावं अशी तू माझी अत्यंत हक्काची मैत्रीण आहेस, म्हणून मी तुझ्यावरती रागवलो होतो। आणि तुझ्यावर नाही रागवणार तर आणखी कोणावरती रागवणार मी सांगणार। तू ना तू हापूस आंबा आहेस, म्हणजे तो गोड असतोच ना। तू ना आपल्या येराड्याच्या कडचं खिम्याचं पॅटिस आहेस माहिती का, ज्याची मला खात्री आहे की कधीच चव बदलणार नाही। तू आपल्या बागेमध्ये चाफ्याचं झाड आहे ना, ते तू आहेस, कारण आपल्या चाफ्याच्या झाडाच्या खाली कायम चाफ्याच्या फुलांचा सडा असतो आणि त्याच्या खाली सावली सुद्धा असते ना, ती तू आहेस। तू ना तू माझ्या बँकेमधली सगळ्यांना फायदा करून देणारी भाग्यलक्ष्मी स्कीम आहेस। तू माझ्या आयुष्यात माझं फिक्स डिपॉझिट आहेस। तू माझा अभिमान आहेस, तू माझा भरोसा आहेस मिथिला, म्हणजे जग इकडचं तिकडे झालं तरी तू मला सगळ्यात लहानातली लहान गोष्ट सांगशील हा विश्वास तू आहेस। झालं गेलं विसरून जाऊ आणि एकमेकांना प्रॉमिस करूयात की आपण एकमेकांचा विश्वास कधीच तोडणार नाही। हॅलो हॅलो मिथिला, हॅलो तुला ऐकू येते का तुला मिथिला? हॅलो हॅलो माधव। घर फुले सावरता सुख कळले। नाही तोडणार। घर फुले सावरता सुख कळले। मिथिला तुझ्यासाठी काड्यांचं घर आणि फोटो फ्रेम जेवढी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची तू आहेस मला। माझं सर्वस्व तू आहेस, माझं जग तू आहेस। मला माहिती नाही मी कसा आबोला धरला होता आणि मी काय करणार होतो, काय मी एकटाच बोलतोय, तू बोलतच नाहीयेस। सॉरी सॉरी। अगं पण तू का सॉरी म्हणतेस मला आणि तू का रडतेस? मला तुला सगळं खरं सांगायचं होत, मी नैनाला कधीपासून सांगत होते आपण सांगून टाकूया खरं काय ते, मला खरंच तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं। नाही पण माझं पण चुकलंच आहे ना, तू माझ्यापासून गोष्टी लपवतेस म्हणजे काहीतरी कारण असणार, मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही, म्हणजे माझी पण चूक झाली, मी पण इम्पेशंट झालो होतो ना, त्यामुळे मी पण सॉरी। आज सकाळी मला किती बोललास रे, ह्याच शर्टात अडकला होतास, मी तुला सोडवून दिलं, साधं थँक्यू नाही म्हणलास मला। ए बघ मी बघ मी बटन परत काढतो, तू परत लाव, मी तुला थँक्यू म्हण लाव। थँक्यू। सुख कळले सुख कळले सुख कळले सुख कळले। घर फुले सावरता सुख कळले। थँक यू। हे असं काही झालं की आपण बॉलिवूडचे हिरो हिरोईन वाटतो ना, म्हणजे मी सिक्स पॅक वाला नाही वाटत पण थ्री टायर वाला तर वाटतो। आता आपल्या लव्ह स्टोरी मध्ये कितीही ट्विस्ट अँड टर्न्स आले
तरी सुद्धा हा हिरो आणि ही हिरोईन कधीच वेगळे होणार नाहीत, कायम एकत्र राहतील. ओके, प्रॉमिस प्रॉमिस. बँकेत हा जो एवढा मोठा घोटाळा झालाय, तो घोटाळा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आहात. प्लीज इथून तुमच्याकडचे पुरावे आमची इन्क्वायरी कमिटी एकदा तपासून बघेल आणि माधव निर्दोष आहे की नाही याचा निकाल लागेल. जिथे माझ्या प्रामाणिकपणाची खिल्ली उडवली जाते तिथे मला स्वतःलाच काम करायची इच्छा नाही. इडली कोण कोण खाणार आहे आणखी? मुळात मला या फ्रॉड मध्ये का जबाबदार धरण्यात आले याच कारण मला शेवटपर्यंत कळलेलंच नाहीये, पण मिथिलामुळे हे सिद्ध झालेले की मी निर्दोष आहे. अगं तू असं का विचार करतेस काहीतरी? अरे राजा, बाबाची नोकरी गेली असली तरी सुद्धा बाबाकडे पैसे आहेत, बाबाकडे सेव्हिंग आहेत ना, काही आभाळ कोसळलेलं नाहीये. मी तुला आजपर्यंत काही कमी पडू दिलंय का राणी? नाही की नाही? आणि आपण ती फेरी प्रिन्सेसची गोष्ट ऐकतो की नाही? त्यात ती काय करते तिच्यावर संकट आलं की ब्रेव्हली फाईट करते. ओके, नाही मग जशी ती फाईट करते तसंच आपल्याला नको का करायला? आपण शूरवीर होत ना का रडू भाई होत? आणि हे किती चांगलं आहे की बाबाने काहीच केलेलं नाहीये, ही इज क्लीन. त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा प्लीज की मी काहीही केलेलं नाहीये. जीजू, हा मॅटर तर सिरियसच आहे ना, आणि एवढा सिरियस मॅटर झालाय आणि तू आतमध्ये इडल्या करत बसलीस. मग मी काय करायला हवं होतं? मी काय बेडवर अंग टाकून रडत बसायला पाहिजे? आणि मी इडल्या केल्या नाहीत तर तुम्ही काय खाणार आहात सगळे? काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एक्झॅक्टली, ती जर का खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर तुम्हाला सगळ्यांना शांतपणे बसवून मी हे कधीच सांगू शकलो नसतो. हे बघा, कोणीही कमी इडल्या खाण्याची काहीही गरज नाहीये. माझी नोकरी गेली म्हणून कोणीही महागडी औषधं बंद करायची गरज नाहीये. बाई बेटा, तुला असा विचार करायची गरजच नाहीये की मी शाळेमध्ये कशी जाणार आहे. मला तुम्हा कोणाचा त्याग किंवा तडजोड नकोय, आणि मला अपेक्षित आहे तो म्हणजे तुमचा आधार आणि विश्वास, दुसरी नोकरी मिळेपर्यंतचा विश्वास. आणि मला विश्वास आहे ना मी हे सगळं नीट करीन. आणि हा विश्वास हवाय की आपण एकत्र राहिलो ना तर असं सगळं नीट सर्व्हाइव्ह करू शकतो. जीजू, मी आहे तुमच्या सोबत. मी पण. माधवा, मी होतोच, पुढेही राहीन, आणि माझं पेन्शन आहे ना. हा जीजू, मी पण काहीतरी जुगाड करेन. माझी पिगी बँक भरली आहे, मी ती दे. अरे बघ किती छान. मी तुला म्हंटल नव्हतं सगळे इतके समजूतदार आहेत की ते आपल्या सोबत असतीलच, आणि आपण सगळे एकत्र असताना सॉल्व्ह करता येणार नाही असं या जगातला कुठलाही प्रॉब्लेम नाही. खा आता पटापट, खाय देऊ सांबार का चटणी. सुख कळले घर आपुले सावरता.
सुख कळले.